नागपूर येथे रविवारी घडलेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील आजोबांसह तीन नातवंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शोकाकुल वातावरणात आजोबा आणि तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शाळेची लगबग आणि मामांचे साक्षगंध कुटुंबाला दुःखाच्या सागरात लोटून गेले. आजपासून शाळा सुरू होणार म्हणून आजोबा बंडू उर्फ गौतम साळवणकर मुलीच्या मुलांना शौर्य सुबोध डोंगरे वय 9, शिर्ली सुबोध डोंगरे वय 6 यांना कुटुंबातील चिनू विनोद सोनबरसे वय 13 यांना सोबत घेऊन मुलीच्या गावी इसामपूर तालुका मौदा येथे पोहोचून देण्यासाठी मोठ्या लगबगीत घरून सातनवरी बसस्थानकावर आले. नागपूरला जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर बसले. महामार्गावर असलेला खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात काळारूपी कार अनियंत्रित होऊन त्यांना चिरडत गेली. यात आजोबा आणि नातवंडांचा मृत्यू झाला. ललिता बाबूलाल सोनबरसे वय 50 सातनवरी या मृत्यूशी झुंज देत आहेत. सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास नागपूरहून शवविच्छेदन करून आजोबा नातू आणि एक चिमुकलीचा मृतदेह सातनवरी गावात येताच गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नागपूर.